आज सर्वात पहिले सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एकजुटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनचं सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली आणि त्यामुळे श्री शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं. भाजप आमदार गोपीचंद पवेळकर, आपण एसटी कामगारांनी जो संप पुकारला होता या संपामध्ये बोलणं नसताना सुद्धा सहभागी झालात, परंतु यांना म्हणजे एसटी कामगारांना अर्ध्यावरच सोडून आपण वाऱ्यावर सोडून आपण पळकुटे रन छोडदास झालात हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहीतच आहे. पण आता आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि एसटी कामगार संपामध्ये तोडगा काढत असताना आपल्या पोटात दुखू लागलेले आहेत आणि आपण मगरीचे अश्रू ढाळताना सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे आपण महाराष्ट्राचे सरकारचे महाराष्ट्र राज्य सरकारचे ऑडिटर बनू नका. आपण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर बोलण्यापेक्षा किंवा बोलण्याआधी आपली स्वतःची लायकी काय आहे हे स्वतः आपण ओळखा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे.